काय पाहणार आपण या व्हिडिओमध्ये? या व्हिडिओमध्ये राज्यघटनेच्या प्रस्ताविका या एका टॉपिकवर आयोगाने आत्तापर्यंत कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यासाठी आपण 2013 पासून 2023 आयोगाने विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांचे रेफरन्स एमसीक्यूच्या सिरीजमध्ये घेणार आहे. सोबत मी प्रत्येक प्रश्न तुम्हाला उत्तरासहित एक्सप्लेन करून सांगणार आहे. फायदा काय होणार आहे मित्रांनो, जर का तुम्हाला वेळ भेटत नाही आहे तर तुम्ही फक्त एमसीक्यू सिरीज पहा. ज्यावेळेस तुम्ही रेफरन्स बुक घेऊन बसणार आहे त्यावेळेस तुम्हाला त्याचा नक्की फायदा होणार आहे. कारण की राज्य घटनेला पेपरला क्वेश्चन कसे विचारले जातात हे जर तुम्हाला अगोदरच कळलं तर रेफरन्स बुक वाचताना तुमचा अभ्यास फोकस होणार आहे. चला मग वेळ कशाला वाया घालवायचा, सुरुवात करू आपल्या टॉपिकला. टॉपिक आहे एमसीक्यू सिरीज प्रस्ताविका या घटकावरची. चॅनलचं नाव नका विसरू बाबा, चॅनलचं नाव आहे सीमाचंदन एज्युकेशन. फ्री एज्युकेशनचा प्लॅटफॉर्म आहे. प्रयत्न आवडत असेल तर सबस्क्राईब करा, नाही तर काही अडचण नाही, नुसता व्हिडिओ पहा, टेन्शन न घेऊ. चला सुरुवात करू. पहिला प्रश्न येसो मेन्स 2021 विचारलेला आहे. प्रश्न काय आहे तर जवाहरलाल नेहरूंनी 1946 मध्ये जो उद्दिष्टांचा ठराव मांडला होता त्यामध्ये खालीलपैकी कोणता भाग नव्हता. उद्दिष्टांचा ठराव म्हणजे काय तर प्रस्ताविका. प्रस्ताविका राज्यघटनेची प्रस्ताविका. काय नव्हतं त्याच्यात ते आपल्याला सांगायचं. सगळ्यात पहिल्यांदा की भारत हा स्वतंत्र आणि सार्वभौम प्रजासत्ताक असेल हे आहे प्रस्ताविकेमध्ये. त्याच्यानंतर स्वतंत्र भारताची सर्व सत्ता आणि अधिकार हे जनतेकडून प्राप्त होतील घटनेला हे सुद्धा प्रस्ताविकेमध्ये सांगितलेलं आहे. आणि भारताची सर्व जनता ही कायद्यापुढे समान असेल हे सुद्धा प्रस्ताविकेमध्ये सांगितलेलं आहे. मग काय नाही सांगितलेलं तर ते सांगितलेले पर्याय नंबर 2 काय आहे तर कुठल्याही विशिष्ट वर्गासाठी खास संरक्षण दिले जाणार नाही हे घटनेमध्ये ज्या घटनेच्या प्रस्ताविकेमध्ये दिलेलं नाही. कॉन्सेप्ट पक्का, कॉमन सेन्सचा क्वेश्चन होता, लगेच सॉल्व्ह झाला असता. पुढचा प्रश्न दुय्यम निरीक्षक 2021 विचारला होता. प्रश्न काय होता तर संविधानामध्ये काही शब्द दिलेले किंवा तत्व सांगितलेले जे आहे स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्वे कोणाकडून घेण्यात आलेली आहे. याचं डायरेक्ट उत्तर आहे की ही तत्व आपण घेतली होती फ्रान्सच्या घटनेवरून. पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न उद्योग निरीक्षक 2021 विचारलेला आहे की उद्देश पत्रिकेमध्ये समाजवाद नावाचा जो शब्द आहे आज तो विसंगत होताना दिसतो का बरं. पहिल्यांदा लक्षात की समाजवाद म्हणजे काय तर समाजवाद म्हणजे काय की सगळ्या वर्गाला संधीचं समान संधी उपलब्ध करून द्यायचं शासनाचं ध्येय असतं. त्याच्यासाठी कधी कधी शासन काय करतं, उत्पादन साधनं तयार करतं, त्याच्या स्वतःची मालकी तयार करतं आणि सगळ्या समाजातील वर्गांना समान संधी उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करत असतं. पण जेव्हापासून 1992 पासून भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलेलं आहे तेव्हापासून मात्र समाजवाद हा शब्द विरल होताना किंवा दुसर होताना दिसतो. मग याचं उत्तर जे आहे, उत्तर आहे 1. प्रश्न क्रमांक 3 उत्तर काय आहे 1. पुढचा प्रश्न ग्रुप बी 2019 आलेला आहे आणि प्रश्न काय आहे की लोकशाहीचं मूल्यमापन केलं तर त्याच्यावरून तुम्हाला कोणती विधानं योग्य वाटतात जी लोकशाहीला सुसंगत आहे आणि कोणती विधानं अयोग्य जी लोकसंख्येला लोकशाहीला विसंगत आहे. आणि जे विसंगत आहे तेच आपल्याला ओळखायचं आहे. जसं पहिलं सांगितलेलं आहे मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका हे लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा हे सुद्धा लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. कायद्यापुढे समानता हे सुद्धा लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. मग काय नाहीये, अल्पसंख्याक शासन करेल असं लोकशाही सांगत नाही. लोकशाहीचा अर्थच आहे हो की लोकशाही म्हणजे लोकांचं शासन. तिथं अल्पसंख्याकांच्या शासनाचा प्रश्नच येत नाही. मग या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर 3 फक्त सी. पुढचा प्रश्न आहे पीएसआय पूर्व 2016 विचारला होता. प्रश्न काय आहे तर खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान काय दिलेलं आहे की सरनामा न्यायालयाद्वारे अंमलात आणता येत नाही. बरोबर आहे ना हे, का बरं, कारण मूलभूत हक्काला कायदेशीर पाठबळ आहे. सरनामा आणि मार्गदर्शक तत्वे सारखी यांना कायदेशीर पाठबळ नाही. मूलभूत हक्कांवर जर गादा आली तर तुम्ही कोर्टात जाऊन भांडू शकता. सरनाम्यातली तत्वे सरकारने नाही पाळली तर तुम्ही भांडू शकता का? नाही. त्याच्यामुळे सरनामा न्यायालयाद्वारे अंमलात आणता येत नाही हे बरोबर विधान आहे. त्याच्यानंतर राज्यघटनेस विकसित आणि प्रस्थापित करण्यायोग्य जी उद्दिष्ट आहे ती आपल्या सरनाम्यामध्ये म्हणजे उद्देश पत्रिकेमध्ये म्हणजे प्रस्ताविकेमध्ये दिलेलं आहे. बरोबर आहे विधान सुद्धा. त्याच्यानंतर सरनाम्यातून आपल्याला हे सुद्धा कळतं की राज्यघटनेला अधिकार कोणाकडून भेटलेला आहे तर ते जनतेकडून भेटलेलं आहे हे सुद्धा बरोबर आहे. मग चुकीचं काय आहे, चुकीचा पर्याय आहे 4. कसा? कारण की स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही जी तत्व आहे ही आपण रशियन राज्यक्रांती नाही तर फ्रान्सच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 6 जे उत्तर आहे ते आहे 4. आलं लक्षात, कॉन्सेप्ट पक्का. पुढचा प्रश्न राज्यसभा मुख्य 2019 प्रस्ताविकेबाबत विचारला होता तो काय होता तर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याची जी सुरुवात होती आम्ही लोक या शब्दापासून. हा आम्ही लोक हा शब्द कुठून घेतलेला आहे? डायरेक्ट डोळे झाकून उत्तर लिहायचं, अमेरिकेकडून घेतलेला आहे.
पुढचा प्रश्न एएसओ मेन्स 2019 ला विचारला होता. प्रश्न काय होता? तर प्रस्तावनेबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही आपल्याला ते सांगायचं होतं. पहिलं, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आपली प्रस्ताविका आधारित आहे. हे बरोबर आहे की 1995 जीवन विमा खटल्यामध्ये प्रस्तावना हा राज्यघटनेचा भाग आहे हे प्रतिपादन केलेलं आहे. बरोबर आहे, हे ऍक्च्युली केशवानंद भारतीच्या खटल्यात झालं होतं, याला परत दुजोरा देण्यात आलेला 1995 खटल्यामध्ये. त्याच्यानंतर तिसरा जो पर्याय आहे, 1975 42 घटनादुरुस्तीनुसार घटनेमध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकता हे तीन शब्द टाकण्यात आले. हे बरोबर आहे, फक्त चूक काय आहे तर 42 घटनादुरुस्ती 75 नाही तर ती 1976 झाली होती. त्याच्यामुळं आपण ऑलमोस्ट उत्तरावर पोहोचलेलो आहे. तीन आहे आपलं उत्तर की जे विधान अयोग्य आहे. चौथा पर्याय काय तो पण पाहून घेऊ. प्रस्तावना हा कायदे मंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही आणि त्यांच्या अधिकारावर बंधने घालत नाही, हा पर्याय सुद्धा बरोबर आहे. म्हणजे अयोग्य पर्याय कोणता आहे? तर पर्याय नंबर 3. लक्षात कॉन्सेप्ट पक्का. पुढचा प्रश्न एएसओ मेन्स 2018 विचारला होता. प्रश्न काय होता? तर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेनुसार भारत प्रजासत्ताक आहे आणि मग प्रजासत्ताकाचा अर्थ काय होतो आपल्याला ते सांगायचं आहे. पहिला पर्याय, राज्यकर्ता हा वंश परंपरागत नसतो. बरोबर आहे ना, राज्यकर्ता हा कधीच वंश परंपरागत नसतो. आपल्याकडे लोकशाही लोक निवडून देतात, त्याच्यामुळे हा पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर सार्वभौम सत्ता ही केंद्रीय मंत्रिमंडळाकडे असते. चूक. सार्वभौम सत्ता आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे देशामध्ये दोन प्रमुख, एक वास्तुप्रमुख आणि एक दिखावप्रमुख. म्हणजे दिखावप्रमुख म्हणले तर राष्ट्रपती, वास्तुप्रमुख म्हणले तर पंतप्रधान. आता जी काही सत्ता असते ती पंतप्रधान आणि त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाकडून वापरली जाते. म्हणजे सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळाकडे असते का? नाही, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ दोघं एक सत्ते वापरत असतात. त्याच्यानंतर तिसरा जो पर्याय दिलेला आहे की शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट कालावधीसाठी निवडला जातो. कोण आहे आपल्याला माहिती शासन प्रमुख म्हणजे कोण झाला? पंतप्रधान. तो काय जनतेकडून निवडला जातो का? नाही. त्याच्यामुळे हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. मग चौथा पर्याय काय सांगितलेला आहे की राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट कालावधीसाठी निवडला जातो. हा पर्याय बरोबर आहे. का बरं? कारण राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून निवडून आलेल्या लोकांकडून, म्हणजे अप्रत्यक्षरित्या भारताचा राष्ट्रप्रमुख म्हणजे राष्ट्रपती निवडून दिला जातो. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर 3, ए आणि डी हे बरोबर आहे. बाकीचे दोन्ही विधानं चूक आहे. पुढचा प्रश्न PSI मुख्य 2018 विचारला होता. प्रश्न काय होता? राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेनुसार भारत हे गणराज्य आहे आणि गणराज्याचा अर्थ कोणता? सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायचं, गणराज्य म्हणजे काय? गण म्हणजे लोक आणि लोकांचं राज्य म्हणजे गणराज्य. मग पहिलं विधान काय सांगितलेलं आहे की देशात अनुवंशिक राज्यकर्ता नाही. एकदम बरोबर. आपल्याकडे काय ब्रिटन सारखं थोडं आहे की ब्रिटनची राणी त्यांच्या देशाची राज्यकर्ता आहे. आपल्याकडे तसं नाही, आपल्याकडे लोक निवडून देतात. त्याच्यामुळे देशात अनुवंशिक राज्यकर्ता नाही. दुसरा पर्याय काय आहे? तर देशाचा प्रमुख हा विशिष्ट कालावधीसाठी जनतेकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या निवडला जातो. बरोबर आहे ना, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्याच आपला देशाचा जो प्रमुख आहे, जो घटनेने निवडून दिलेला, समजा घटनेने सांगितलेले राष्ट्रपती, तो प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या निवडून दिला जातो. पुढचा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2016 विचारलेला आहे. प्रश्न काय आहे? तर उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे आपल्याला ते ओळखायचं आहे. पहिलं विधान काय दिलेलं आहे की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला. एकदम बरोबर आहे. त्याच्यानंतर तो कधी मांडला? तर 13 डिसेंबर 1946 रोजी मांडला. हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता. बरोबर आहे. घटना कशी तयार करायची हे त्यांच्या लक्षात आलं. आणि चौथं दिलेलं आहे की या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र सार्वभौम समाजवादी गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले. नाही, याच्यात एक चूक आहे. समाजवादी हा शब्द उद्देश पत्रिकेमध्ये नव्हता, तो ऍक्च्युली टाकण्यात आला 42 घटना दुरुस्तीनुसार. म्हणजे इथं अयोग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4. मग उत्तर काय असणार आहे आपलं? पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न विचारलेला आहे PSI पूर्व 2016. प्रश्न काय आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे? तुम्ही जर का व्हिडिओ लेक्चर व्यवस्थित पाहिलं तर लगेच तुमच्या लक्षात येईल. पहिला शब्द कोणता आहे? तर तो आहे न्याय. पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न PSI पूर्व 2016 विचारलेला आहे. काय प्रश्न आहे? तर आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि टिंबटिंब यांचे स्वातंत्र्य दिलेले आहे. कशाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आपल्याला? तर सरनाम्याने आपल्याला विचार करण्याचं, अभिव्यक्तीचं, विश्वासाचं, श्रद्धेचं आणि उपासनेचं. व्हिडिओ लेक्चर पाहिलं तर लक्षात येईल उपासनेचा समानार्थी शब्द काय? तर पूजा. म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3.
पुढचा प्रश्न पीएसआय पूर्व 2016 ला विचारला होता. खालील पैकी आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं होतं. काय दिलेलं आहे? सरनामा न्यायाला जरी अंमलात आणता येत नाही, बरोबर आहे. हा प्रश्न ऑलरेडी एकदा विचारलेला आहे बरं का, आपण तो पाहिलेलाच होता आहे. मग याचा पर्याय आपल्याला माहिती आहे, पर्याय नंबर 4 ही याचं उत्तर आहे. ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे, डबल आलेलं क्वेश्चन आहे. पुढचा प्रश्न असिस्टंट मुख्य 2017 विचारला होता. प्रश्न काय होता तर भारतीय राज्य घटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधान विचारत घ्या. बरोबर आहे. पहिलं काय आहे तर सरनामा हा राज्य घटनेचा अविभाज्य अंग आहे. बरोबर आहे ना, राज्य घटनेचा अंग आहेच ना सरनामा. त्याच्यानंतर दुसरं काय दिलेलं आहे तर सरनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात. चूक, मूलभूत हक्कासारखं थोडी त्याला कायदेशीर पाठबळ आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचा स्रोत म्हणून कार्य करतो. नाही, सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे हे विधान सुद्धा चूक आहे. आता आपल्याला काय सांगायचं तर कोणतं विधान बरोबर आहे आपल्याला ते ओळखायचं आहे. लक्षात आलं उत्तर आपल्या? उत्तर आहे फक्त ए. फक्त ए हे विधान बरोबर आहे, बाकीचे दोन्ही विधानं अयोग्य आहे. पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे, पुढचा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2017 विचारलेला आहे. काय आहे तो प्रश्न? खालील विधान विचारात घ्या. ओके, घेतो. पहिलं काय आहे? सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही अथवा कायदेमंडळाच्या अधिकारावर बंधने घालत नाही. बरोबर आहे ना हे? ना तो कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत आहे, ना तो कायदेमंडळावर बंधने घालतो. व्हिडिओ लेक्चर पाहिलं असेल सकाळचं तर बरोबर लक्षात येणार. फ्री व्हिडिओ लेक्चर आहे, चॅनल सबस्क्राईब करा, सगळं भेटणार तुम्हाला. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यात सरनामा हा राज्य घटनेचा भाग आहे. अहो, चुकीचं आहे. बेरुबारी खटल्यात क्लिअरली सांगितलं होतं की सरनामा हा राज्य घटनेचा भाग नाही. सरनामा म्हणजे प्रस्ताविक राज्य घटनेचा भाग नाही. पुढचं, केशवानंद भारती खटला जो 1973 मध्ये भरला होता त्याच्यानुसार असं सांगण्यात आलं की सरनामा हा राज्य घटनेचा भाग नाही. चूक. केशवानंद भारती खटल्यानुसारच सांगण्यात आलं की राज्य घटनाचा सरनामा हा अविभाज्य भाग आहे. त्याच्यानंतर चौथा पर्याय दिलेला आहे की भारतीय जीवन विमा निगम खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सांगितलं की सरनामा हा राज्य घटनेचा एकात्मिक भाग नाही. चूक. याच्यात उलट दुजोरा दिलाय केशवानंद भारती खटल्याच्या रिझल्टला की सरनामा हा राज्य घटनेचाच भाग आहे. हे 1995 LIC खटल्यामध्ये सांगितलेलं होतं. म्हणजे आता इथं योग्य विधान कोणतं आहे? तर योग्य विधान आहे फक्त पर्याय नंबर 1 की सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही आणि कायदेमंडळाच्या अधिकारावर बंधनही घालत नाही. कॉन्सेप्ट पक्का. पुढचा प्रश्न एएसओ मेन्स 2020 विचारला होता की भारतीय राज्य घटनेच्या सरनाम्याच्या खालील पैकी कोणता क्रम बरोबर आहे. आपल्याला तो सांगायचा आहे. सरनाम्यामध्ये जे काही शब्द दिलेला आहे त्यांचा क्रम कोणता योग्य आहे आपल्याला तो सांगायचा आहे. मित्रांनो, व्हिडिओ लेक्चर जर पूर्ण पाहिलं असेल तर तुमच्या ट्रिक लक्षात आली असेल. ट्रिक काय आहे? सा स ध लो ग हा शब्द लक्षात ठेवायचा. सा स ध लो ग म्हणजेच काय? सार्वभौम, समाजवादी. त्याच्यानंतर सा स ध द फॉर धर्मनिरपेक्ष आणि लो लो फॉर लोकशाही. लोकशाही आणि प्रजासत्ताक एकच अर्थ आहे, दोघे एकमेकाला समानार्थी आहे. म्हणजे लोकांची सत्ता म्हणजेच प्रजाची सत्ता आणि ग म्हणजे गणराज्य. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते आहे योग्य क्रम सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, गणराज्य. म्हणजे पर्याय 4 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे असिस्टंट मुख्य 2014 मधून विचारलेला की 42व्या घटना दुरुस्तीनुसार उद्देश पत्रिकेमध्ये टिंबटिंब आणि टिंबटिंब शब्द जोडण्यात आलेले आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं की 42व्या घटना दुरुस्तीनुसार 3 शब्द जोडण्यात आले होते. सर्वात पहिल्यांदा समाजवादी, नंतर धर्मनिरपेक्ष आणि नंतर राष्ट्राची एकता, म्हणजेच दुसरं नाव याचं अखंडता. हे 3 शब्द भारताच्या उद्देश पत्रिकेमध्ये जोडण्यात आलं होतं. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न पीएसआय मुख्य 2012 विचारलं होतं. मित्रांनो, तेच प्रश्न रिपीट होत असतात. त्याच्यामुळे तुम्ही जर का प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित अभ्यास केला ना, तुम्हाला गदा मेहनत नाही करावं लागणार रेफरन्स बुक 10 वाचायची. प्रश्नपत्रिका व्यवस्थित अभ्यास करा, 1-2 रेफरन्स बुक वाचा, स्वतःच्या नोट्स काढा, विषय संपला पैकीचे पैकी मार्क येणार आहे. चला मग पुढचा प्रश्न काय दिलेला आहे पहा, रिपीट झालेला तो सुद्धा. 42व्या घटना दुरुस्तीनुसार भारताचे वर्णन काय म्हणून केलेले आहे? डायरेक्ट उत्तरावर जाऊ ना, पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. ट्रिक सांगितली होती तुम्हाला. पुढचा प्रश्न एसटीआय पूर्व 2014 विचारला होता. प्रश्न काय होता? खालील विधाने लक्षात घ्या. भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते. एकदम बरोबर केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगितलेले ना, उद्देश पत्रिका हा घटनेचा भाग आहे. बरोबर आहे. आणि कलम 368 नुसार त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करता येते. म्हणजे हे विधान बरोबर आहे. पुढचं काय आहे?
भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका संविधानाचा भाग नाही, चूक भाग आहे, त्याच्यामुळे हे विधान चूक आहे. आणि तिसरं काय सांगितलेलं आहे, तर उद्देश पत्रिका संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या मौलिक संरचनेला धक्का न लावता दुरुस्ती करता येते. एकदम बरोबर, हे थोडं अजून डीपमध्ये सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला घटना बदलता येऊ शकते पण मौलिक संरचनेला मौलिक ढाच्याला हात लावता येणार नाही, म्हणजे हे विधान सुद्धा बरोबर आहे. मग पर्याय जो आहे बरोबर तो आहे ए आणि सी, आणि आपलं उत्तर आहे पर्याय नंबर 4 ए सी. पुढचा प्रश्न एसटीआय पूर्व 2015 ला आला होता. पहा मित्रांनो, प्रश्न तेच फिरून फारून येतात किंवा पर्याय तेच फिरून फारून येतात. प्रस्ताविकेवर आपण 25 क्वेश्चन पाहतो पण मॅक्झिमम क्वेश्चन रिपीट झालेले आहे. फायदा तुमचा आहे बरं का, प्रश्नपत्रिका वाचलं तर हमखास यश मिळणार परीक्षेमध्ये. चला पुढचा प्रश्न काय आहे, तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. हे पहा, बेरुबारी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्य घटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला. चूक, नाही म्हणले 1960 सुप्रीम कोर्ट बेरुबारी खटल्यात नाही, सरनामा राज्य घटनेचा भाग नाही. त्याच्यानंतर केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्य घटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला. चूक, अहो केशवानंद भारती 1973 खटल्यामध्ये ज्याला आता 100 झालेले, केरळ सरकार विरुद्ध केशवानंद भारती हा जो खटला होता याला यावर्षी 100 पूर्ण झालेलं आहे. आणि या केशवानंद भारती खटला सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की सरनामा उद्देश पत्रिका प्रस्ताविका हा राज्य घटनेचा भाग आहे. त्याच्यामुळे इथं नाही जे सांगितलं ते चूक आहे बरं का. त्याच्यानंतर सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटनेद्वारे म्हणजे घटना दुरुस्ती 2 करण्यात आलेली आहे. चूक, फक्त एकदा करण्यात आलेली आहे. ते 3 शब्द टाकण्यात आलेले 42 घटना दुरुस्तीनुसार ते आपण पाहिलेले आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता किंवा राष्ट्रीय ऐक्य, एकता हे टाकण्यात आलेले शब्द आहे. मग याच्यातलं अयोग्य कोणतं आहे, खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे, तर खालीलपैकी म्हणजे वरीलपैकी एकही विधान सत्य नाही. आपलं उत्तर असणार आहे पर्याय नंबर 4, कॉन्सेप्ट पक्का. पुढचा प्रश्न वनसेवा मुख्य 2016 विचारलेला आहे की पंडित आपल्याला काय करायचंय, योग्य विधान विचारात घ्यायचंय. पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सरनामा हा राज्य घटनेचा आत्मा आहे असं म्हणलंय. एकदम बरोबर. बेरुबारी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्य घटनेचा साधारण हेतू दिसतो आणि म्हणून तो राज्य घटनेचा भाग आहे. चूक, बेरुबारी खटला 1966 नाही म्हणून सांगितलं होतं सर्वोच्च न्यायालयाने. केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी संघ खटल्यात घेतलेला निर्णय योग्य असल्याचं पुन्हा प्रतिपादन केलं. चूक, केशवानंद भारती खटल्यामध्ये उलट बेरुबारीचा खटला रिव्हर्स केला होता. कोर्ट म्हणलं होतं की नाही नाही, सरनामा हा घटनेचा भाग आहे. त्याच्यानंतर पुढचं विधान आहे 1976 42 घटना दुरुस्तीनुसार सरनाम्यात समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता हे शब्द टाकण्यात आले. चूक, सार्वभौम अगोदरपासून होता, इथं धर्मनिरपेक्ष हा शब्द टाकण्यात आला होता, म्हणजे हा सुद्धा पर्याय आहे. चूक, मग याच्यातला पर्याय बरोबर कोणता, तर फक्त पहिला, पंडित ठाकूरदास भार्गव सरनाम्याला राज्य घटनेचा आत्मा म्हणतात. उत्तर पहिलं बरोबर. पुढचा प्रश्न एसटीआय पूर्व 2015 विचारलेला आहे. प्रश्न काय आहे, तर भारताच्या राज्य घटनेच्या सरनाम्यामध्ये खाली कालांतराने काय सम्मिलित झाले, राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रीय अखंडता. बरोबर आहे ना, अखंडता दिली त्याच्यात राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रीय अखंडता दोन्हीचा पण अर्थ निघतो. त्याच्यामुळे पर्याय 2 हे आपलं उत्तर आहे, पर्याय 3 हे आपलं उत्तर आहे, दोन्ही पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न असिस्टंट मुख्य 2014 विचारला होता. काय, तर भारतीय राज्य घटनेची उद्देश पत्रिका ही टिंबटिंब आहे. आत्ताच पाहिलं ना आपण पंडित ठाकूरदास काय म्हणतात, ठाकूरदास, तर भारतीय राज्य घटनेचा सरनामा किंवा उद्देश पत्रिका हे भारतीय राज्य घटनेचा आत्मा आहे, बाकी हृदय डोकं वगैरे काही नाही. मग भारतीय राज्य घटनेची उद्देश पत्रिका काय, तर राज्य घटनेचा आत्मा आहे, म्हणजे बरोबर उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 फक्त बी. लक्षात, अशा प्रकारे मित्रांनो आपण पहिल्यांदा व्हिडिओ लेक्चर पाहिलं, नंतर त्याच्यावरची एमसीक्यू म्हणजे टेस्ट घेतली पहिल्यांदा तुमची, त्याच्यावरची आता एमसीक्यू टोटली तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेले आहे. मित्रांनो, प्रयत्न आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे सीमा चंदन एज्युकेशन, फ्री एज्युकेशनचा प्लॅटफॉर्म आहे. आणि आम्हाला जर जोडायचं असेल, तुमची इच्छा असेल, तर मग सबस्क्राईब करा चॅनल. प्लस डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली, इन्व्हाइट लिंक, जॉईन करा आमच्या ग्रुपला. चला मग तोपर्यंत बेस्ट ऑफ लक आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.